राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये। सर्वात प्रथम तर मित्रांनो, हा व्हिडिओ जी लोक बघतायत ना, याचा अर्थ हा आहे की बहुतेक जण नोकर वर्ग आहे, म्हणजेच दुसऱ्या एखाद्या कुठल्या ना कुठल्या कंपन्यांमध्ये काम करत असतो। मित्रांनो, कंपन्या म्हटला की माणसांचा खूप मोठा लॉट, त्यात वेगवेगळ्या जाती धर्माची आणि वेगवेगळ्या भाषाची लोक सुद्धा असतात। पण मित्रांनो, कमी कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांबद्दल विचार करतात, त्यांच्या सवलतीबद्दल विचार करतात आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात, त्याचं एक मुख्य कारण असतं ते म्हणजे कर्मचाऱ्यांना ज्यावेळी कंपनी अशा प्रकारच्या सुविधा पुरवते त्यावेळी कर्मचाऱ्यांसुद्धा आपली जबाबदारीने काम करतात आणि निश्चितच नेहमीपेक्षा डबल काम करतात। कारण का, त्यांना त्यांच्या मनाची आणि त्यांच्या मूलभूत गरजांची कदर केली असते। अशा खूप कमी कंपन्या, जास्त काही कंपन्यांची नावं घेत नाहीत, तर बहुतेकांना ज्ञात असणारं नाव म्हणजे टाटा। टाटा ही अशी कंपनी आहे ना मित्रांनो, कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, तर फक्त एक शॉर्टमध्ये सांगतो, टाटा ही अशी कंपनी आहे ना मित्रांनो जी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजा आणि सुविधा पुरवते आणि तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती कंपनी न सुटावी हाच विचार करत असतं। आणि दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर जपान देश तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तर जपानची सरकार ही नोकर वर्गासाठी खूप चांगल्या सुविधा प्रदान करते, म्हणजे त्यांच्या वर्किंग आवर्समध्ये त्या लोकांना झोपण्याची सुद्धा सुविधा पुरवते। का? कारण त्याचं एकच आहे की कर्मचाऱ्यांना फ्रेश वाटावं आणि कंपन्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो। आता आपल्या तरी कित्येक बांधव हे UAE मध्ये असतील, त्या लोकांना माहिती असेल आता सध्या रमजानचा महिना चालू आहे आणि अख्ख्या UAE मध्ये तुमचा जॉब टाईम असतो ना, त्याच्यामधून 2 तास कमी काम करावं लागतं, कुठल्याही पगाराची कपात न होता भर पगार, संपूर्ण दिवसाचा पगार भरून भेटतो। आणि मित्रांनो, पुष्कळसे असे व्यक्ती आहेत माझ्यासारखे जी लोक ह्या महिन्याच्या चतुर्थीने वाट बघत असतात। एकतर थोडासा कमी कालावधी, म्हणजे जो टायमिंग पिरियड असतो त्या टायमिंग पिरियडमध्ये 2 तास वजा केले जातात आणि त्यावेळेमध्ये काम ह्या फक्त रमजानपुरती कामाची वेळ असते, पगार भरपगारी भेटतो, संपूर्ण पगार भरून भेटतो। मित्रांनो, आनंदाची गोष्ट ही वाटते की वर्षभर आपण कंपनीसाठी राबत असतो, कुठल्याही वेळेची तमा न बाळगता 11-11 तासाची 12-12 तासाची ड्युटी करत असतो। त्याच्यामधून ज्यावेळी असा हा महिना येतो ना रमजानचा, त्यामध्ये आम्हा लोकांना खूप बरं वाटतं, दिलासा वाटतो, कामाची वेळही मर्यादित असते, कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये थोडासा आराम सुद्धा भेटतो, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्यांना फ्रेश फिलिंग होते। हा तसेच या महिन्यामध्ये पुष्कळ गोष्टींवरती नियम सुद्धा आकारलेले, पण ते चांगल्यासाठीच आहेत। मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांना कुठे ना कुठे नक्कीच असं वाटत असतं की खरंच कुठेतरी थोडा वेळ तरी कामामधून वेळ भेटावा, जेणेकरून थोडं आपल्याला एनर्जेटिक फील व्हावं, आराम मिळावा आणि कामही व्हावं। तर असा हा महिना असतो मित्रांनो ज्याच्यामध्ये थोडा कमी वेळ काम करावं लागतं, आरामही भेटतो आणि फ्रेशही वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे त्यात पगार कपात केली नाही जात, ते भर पगारही भेटते, एकदा 2 तास कमी ड्युटी, त्याच्यानंतर 2 तास तुम्हाला तो आराम भेटतोच घरी आल्यानंतर, आणि तुमचा पगार सुद्धा तुम्हाला भरून भेटतो। चला तर मित्रांनो, रजत आहे तुमच्या भावाला, जय शिवराय।